कोल्हापूर इथं झालेल्या हिंसा प्रकरणी पुढे काय घडतंय, काय झालं, या मागचं कारण काय हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत खासदार धैर्यशील मानेजी. सर, काय तुम्हाला इनपुट्स मिळाले आहेत आणि हे अचानक झालंय का ह्याचा एक प्री काही अशा घटना घडल्या ज्यामुळं आजची घटना घडलेली आहे? खरं तर मी पहिल्यांदा आपल्या माध्यमातून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो तीव्र शब्दामध्ये, की कोल्हापूर हा राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी विचाराचा आणि बंधुभाव जपणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं वळण कधीच नव्हतं. पण गेल्या काही दिवसांमध्ये, ही पहिलीच घटना नाही आहे, तर एका महिन्यापूर्वी हेरले गावामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो फाडण्याचं काम झालं आणि त्याच्यानंतर एक दंगल तिथंही उसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. वेळीच प्रशासनानं लक्ष घातलं आणि तिथं अटकाव करण्याचा प्रयत्न आला वेगवेगळ्या ठिकाणी. याच्यामुळं कुणीतरी ॲक्शन होते आणि त्याची रिॲक्शन, आत्ता जर आपण बघितलं तर ही रिॲक्शन आहे, पण ही ॲक्शन होते का याचं जर आपण खोलामध्ये घेतलं तर कुणीतरी याला इग्नाईट करायचं काम खऱ्या अर्थानं करतं आहे, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. आणि हे करत असताना सामान्य माणसाला याला सामोरे जावं लागतं. आज परिस्थिती कोल्हापूरची जर पाहिली आपण तर फार मोठ्या प्रमाणात भावना दुखावल्या गेल्यामुळे सर्वसामान्य मुलं ही, तरुण मुलं, तरुणाई रस्त्यावर आली आणि कुठंतरी एखादी विपरीत घटना घडू शकली असती, दोन समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणाचं तेढ निर्माण होऊ शकले असते. पण आज या ठिकाणी प्रशासनाला त्याला आळा घालण्यामध्ये यश आलं. मी स्वतः आज मुख्यमंत्री साहेबांची भेट वर्षा बंगल्यावर त्या ठिकाणी घेतली. साहेबांनी तशा पद्धतीच्या सूचना जिल्हा अधिकारी असतील, जिल्हा पोलीस प्रमुख असतील यांच्याशी साहेबांनी स्वतः चर्चा केली आणि याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि योग्य तो पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेची कुठं अडचण निर्माण होऊ नये याची काळजी शासन त्यांच्या स्तरावर घेत आहे. पण मी निश्चितच सांगेन की याला निश्चितच सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक कायम प्रश्न येतो की याला कुठंतरी राजकीय वास आहे. अशा पद्धतीच्या घटना घडत असताना कुणीतरी ह्या मुलांच्या माथ्यामध्ये हे घालणं आणि हे सातत्यानं घालणं, सातत्यानं आमच्या महापुरुषांचा अवमान होईल अशा पद्धतीचं बोलणं आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या ह्या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा सोशल इम्पॅक्ट न करता, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट न करता निगेटिव्हिटीकडे नेणं, याच्यासाठी शिवराज्याभिषेकाच्याच दिवशी हे का झालं आणि इतके दिवस मग त्यांना, जर त्याला कोणाला प्रेम असेल औरंगजेबाच्या बाबतीत जर या ठिकाणी प्रेम असेल तर त्यांनी त्यांचा मार्ग पकडावा. ह्या देश सोडून अनेक देश आहेत की जे त्यांना स्थान देऊ शकतील, पण आमच्या देशामध्ये शिवरायांच्या भूमीमध्ये ज्यांनी शिवरायांना त्रास दिला, ज्यांनी स्वराज्याला त्रास दिला, त्याचं या ठिकाणी उदात्तीकरण करणं म्हणजे राष्ट्रीयत्वाला चॅलेंज आहे. आणि जो भारतीय आहे, जो भारतीय मुसलमान आहे, तो हे कधीच करत नाही. पण जे या ठिकाणी त्या पद्धतीनं काम करतायत यांना बाकी खऱ्या अर्थानं देशामध्ये तेढ निर्माण करायची, फूट पाडायची आणि लोकांच्या मध्ये कुठंतरी हे वातावरण चिघळावं, हे प्रयत्न करण्यासाठी काही शक्त्या काम करतायत. एक सेट पॅटर्न दिसतं, अँटी सोशल एलिमेंट्स याच्या मागे आहेत ह्यानं ते दिसतंय. माझा प्रश्न असा आहे की ह्या पॅटर्नचा वापर करून आपण म्हणताय की राजकीय दृष्ट्या किंवा राजकीय हेतूही काही लोक हे करू शकतात, कोणाकडे तुमचा इशारा आहे? नाही, मी कोणाकडे इशारा देत नाही आहे, पण याला राजकीय स्वरूप येऊ नये याची मी खबरदारी घ्या हे माझं म्हणणं आहे. की कुठलाही समाज एकमेकाच्या व्यवस्थेमध्ये एकमेकाशी लढायला नको, एकमेकामध्ये वितुष्ट यायला नको आणि सामाजिक तेढ महाराष्ट्रामध्ये परवडणारे नाहीत, देशाला परवडणारे नाहीत. आपण बंधुभाव जपला पाहिजे, पण त्याचबरोबर एकमेकाच्या महापुरुषांच्या बाबतीतला आदर हा या ठिकाणी राहिला पाहिजे. शिवछत्रपती हे फक्त मराठा समाजाचं किंवा हिंदुत्वाचं या ठिकाणी प्रतीक नाही, तर ते राष्ट्रीयत्वाचं प्रतीक आहे. आणि मग निश्चितपणे हे असे जे राष्ट्रपुरुष असतात त्यांच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं कोणी करत असेल, मग तो कुठल्याही समाजाचा असेल, तर त्याला जागीच ठेचला पाहिजे. ह्या भूमिकेशी शिवसेना या ठिकाणी सातत्यानं कठोरपणे उभी आहे. एका बाजूला आपण पाहतोय की तुमचे विरोधक, राज्याचे मोठे नेते भाष्य करतात, टीका करतात की हे जबाबदार, हे सरकार यासाठी जबाबदार आहे ज्या हिंसाच्या घटना होतात किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकारच करत. त्यांच्या या भाष्यानं जर अशा प्रकारची कृत्य काही लोक करतात, त्याला तुम्ही कसं पाहता? ज्या लोकांना यामधनं राजकारण पाहायचं आहे ते लोक अशा याच्याकडे राजकीय दृष्ट्यानं या ठिकाणी टीका टिप्पणी करतात. पण माझं एक या ठिकाणी कोल्हापूरचा नागरिक म्हणून, मी तर लोकप्रतिनिधी पण आहेच, पण त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा आम नागरिक म्हणून आहे. या जिल्ह्याला बंधुभाव जपण्याची पद्धत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी जातीय व्यवस्थेच्या विरोधात खऱ्या अर्थानं लढा निर्माण केला आणि बहुजन समाजाची घडी बसवण्याचं शाहू महाराजांनी या ठिकाणी काम केलं. हिंदुत्वादी विचाराची, परखड विचाराची लोकं आमच्याकडे आहेत, पण हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाशी जोडणारी माणसं खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतात. जो कोणी औरंगजेबाचा पुरस्कार करत असेल तो राष्ट्रीयत्वाला धोका निर्माण करतोय. राष्ट्रीय भूमिकेशी लांब राहण्याहून
नुसतं हिंदुत्व हिंदुत्व म्हणून हिंदुत्वादी लोकांना या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो, पण मी निश्चितपणे सांगेन की ही झालेली कृती ही राष्ट्राच्या एकात्मतेला तडा जाण्यासाठी म्हणून या ठिकाणी काही लोक जर हेतुप्रसर प्रयत्न करत असतील तर कोणत्याही राजकीय पक्षानं त्याची पाठराखण करता कामा नये, याच्यामध्ये राजकारण बघता कामा नये. शेवटचा प्रश्न माझा, मुख्यमंत्री साहेबांनी दखल घेतलेली आता स्थिती नियंत्रणात आहे, पण हे वारंवार केलं जाईल आणि वारंवार केलं जात आहे, भविष्यामध्ये कोल्हापूरमध्ये अशा प्रकारचा सामाजिक तेढ निर्माण न व्हावा किंवा अशा प्रकारची घटना पुन्हा न व्हावी यासाठी खासदार म्हणून आपण काय पावलं घेत आहे आणि पुढे कशा प्रकारची पावलं प्रशासनाकडनं उचलली जाणार आहे? कोल्हापूर जिल्ह्यातले सर्वच लोकप्रतिनिधी, सर्व जातीपातीची या ठिकाणी जी प्रमुख मंडळी आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन जिल्हा प्रशासन एकत्र बैठक घेईल. त्या बैठकीमध्ये साधक बाधक चर्चा एखाद्या विषयाची होईल, खोलवर जाऊन हे कशामुळे घडतंय याचं माहिती जिल्हा प्रशासन त्या ठिकाणी घेईल. याला जर कुठला अँगल असेल, काही लोक त्याला भडकाऊ माथे करण्याचं काम करत असतील तर त्यांनाही लगाम खेचण्याचं काम प्रशासन त्यांच्या बाजूने करेल. शासन याच्या बाबतीत कठोर कारवाई करेल. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीच्या सूचना खाली या ठिकाणी यंत्रणेला दिलेल्या आहेत, पण त्याचबरोबर जे हिंदुत्ववादी मंडळी या ठिकाणी याच्यामध्ये काम करत आहेत, ॲक्शनला रिॲक्शन देत आहेत. रिॲक्शनला फक्त शिक्षा होऊ नये, ॲक्शनची सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदा जिथे ॲक्शन झाली त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. निश्चितपणे जर ॲक्शनच घडली नाही तर रिॲक्शन येणार नाही, अशा पद्धतीचं भूमिका या प्रत्येक वेळा आपण पाहत आलो आहे की हिंदुत्ववादी मंडळींनी पहिल्यांदा ॲक्शन कधीही घेतलेली नाही, सातत्यानं रिॲक्टिव्ह मोडमध्ये त्या ठिकाणी ते येतात. मग ही ॲक्शन घडते याला कोण खत पाणी घालतं याच्या मुळाशी गेल्यानंतर निश्चितपणे हा प्रश्न निकालात निघेल. तर खासदार साहेब इथे स्पष्ट करतात की ॲक्शनला रिॲक्शन आहे, ज्यांनी ॲक्शन केली त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, रिॲक्शन ज्यांनी केलेली आहे त्यांच्याबद्दलची भूमिका प्रशासनानं थोडी सौम्य ठेवावी लागेल, कारण जर अशा प्रकारचं तेढ निर्माण करण्याचा किंवा लोकांचे माथे भडकवण्याचं काम कोण करणार नाही तर अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, आणि यासाठीच मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि खासदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना आपण त्यांना इथं पाहतोय. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.